त्या जम करता मी इंजिनियरला फोन केला होता, चव्हाणका चौधरी त्याचे नाव आहे त्या इंजिनियरचं, आणि ते मग त्यावेळेस तिकडून असं उत्तर सांगितलं त्यांनी मला प्रत्येक वेळेस एक जण फोन करीन, मग मी त्या पद्धतीनंच काम करायचं का, आम्हाला ते ऐकायचं, आम्हाला जसं करतील तसं आम्ही काम करू राहिले, आणि ते जम काही काढलेलं नाही आहे तिथले पण, त्याच्यामुळे तीन चार ॲक्सिडेंट झाले, माझा स्वतःचा पण ॲक्सिडेंट झालेला होता, त्यावेळेस त्यांना सांगायला प्रयत्न केला पण त्यांची काही ऐकून घेण्याची मनस्थिती नाही आहे, त्याच्यामुळे मग त्याची सुधारणा करण्यात झाली पाहिजे काहीतरी। मी लक्ष्मण गंगाराम टाकळकर, आमच्या सगळं चार रस्त्याने येणं जाणं आहे, तर इथं जवळजवळ 25 ॲक्सिडेंट झालेले रस्त्याला, जागा जम भेट ज्या गाड्या उडत आहेत, आणि इथं एक नळ्या आणून टाकत आहे पुलाचं काम करायला, ते नळ्या पाहून गेले थातून मात्र वर केलं असते टाकलेलं, ते नळ्या नेलं मटेरियल नेलं सर, अजूनच जे क्या टाकलं नुसतं मोकळीच खडी टाकली। ज्या रस्त्याची ओळख राष्ट्रीय महामार्ग मराठवाड्याचं प्रवेशद्वार आणि दक्षिण काशी म्हणून श्री क्षेत्र पैठण लगत असलेल्या ठिकाण म्हणजे अशोक पैठण रोड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं जे काही इथं काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे। स्थानिक नागरिक असतील, रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक असतील, या रस्त्याच्या कामामुळं परेशान झालेलं आहे, अपघाताचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे त्या संदर्भात या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे, संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, या माध्यमातून आम्ही कारवाईची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे, आणि असं जर पद्धतीचं काम जरा चालू राहिलं तर हे निश्चितच नागरिकांच्या जीवा त्रास मोठ्या प्रमाणात धोकादायक आहे, त्यामुळे आम्ही प्रशासनाला या निमित्ताने एवढंच सांगतो याच्यामध्ये तातडीने सुधारणी करावी, आणि जो कोणी ठेकेदार असेल त्या अशा निकृष्ट दर्जे काम केलेलं आहे त्याचं बिल थांबवून त्याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन छेडणार आहोत।